माहिती सुरक्षा दलाला मिळाल्याने एटीएसने विविध ठिकाणी छापे टाकून 9 जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून पोलिसांनी मोबाईल, कागदपत्रे, लॅपटॉप जप्त केले असून या प्रकरणी मोहम्मद शेख, मोहसिन खान व फहद खान या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हे तिन्ही तरुण उच्च शिक्षित असून तिघेही बंगळुरू येथील पॉप्युलर फंड ऑफ इंडिया या संस्थेच्या संपर्कात होते. हे आरोपी इशिशी संबंधित असल्याच्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केली आहे. तसेच या संशयितांकडून घातपात्राचा कट होता का याचा शोध तपास यंत्रणा घेत असून पुढील तपास पोलीस करत आहे. आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद सुजा यांनी केलेल्या गौप्य स्फोटाने भारतीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यामुळे आता विरोधकांना सत्ताधाऱ्यांविरोधात ऐके कोलीन मिळाले. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपने 2014 ला रात्रीचा खेळ केला असा टोला देखील लगावला. काँग्रेसची अखेरच्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रा कोकणात पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधत 2014 निवडणुकीत भाजपाने रात्रीचा खेळ केला, यामुळे 2019 निवडणुकीत देखील रात्रीचा खेळ होऊ शकेल असा टोला लगावत काँग्रेस कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले. दरम्यान सुरुवातीपासूनच विरोधकांकडून अनेकदा ईव्हीएम हॅकिंगचा आरोप झाला होता. तसेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूवर देखील शंका उपस्थित झाल्याने दोन्ही चर्चांना उधाण आले. ही तक्रार राज्यातल्या बहुतांश लोकांनी केली. आजची संध्याकाळची बातमी 10 मिनिटांपूर्वीची बातमी आहे. आपल्याला ईव्हीएम ची हॅकिंग करण्या संदर्भामध्ये 2014 साली भाजपने ईव्हीएम मशीन हॅकिंग केल्या संदर्भामध्ये ज्या माणसाला लावलं होतं तो माणसाने आज या ठिकाणी सांगितले. त्याचं नाव आहे सय्यद सहुजा. सय्यद सहुजा नावाच्या माणसाने आज तिकडे घोषणा केली की त्यावेळेस ते लंडन मध्ये असेल पत्रकार सोशल मीडिया आता बघा आता संध्याकाळी 10 मिनिटांपूर्वीची बातमी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एका शिवप्रेमीने 33,000 रुद्राक्षांचा वापर करत 8x8 फुटांचा भव्य पोर्ट्रेट तयार केला. जे जे स्कूल्स ऑफ आर्टचा विद्यार्थी चेतन राऊत यांनी रुद्राक्षांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा साकारली असून तब्बल 8x8 फूट आकारातील ही प्रतिमा आहे. या प्रतिमेसाठी 33,000 रुद्राक्षांचा वापर केला गेला असून रुद्राक्षांसोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळेच नाते असल्याने त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारल्याचे शिवप्रेमी चेतन राऊत यांनी सांगितले. तसेच ही प्रतिमा 10 सहकाऱ्यांच्या मदतीने बनवली असून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर येथील हॉलीक्रॉस शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी जमावाकडून येथील शिक्षकांना देखील दालनाबाहेर काढण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याचा निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील हॉलीक्रॉस शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये घुसून काचांवर दगडफेक करत याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत प्रचंड गोंधळ घातला. दरम्यान इमारत फी विद्यार्थ्यांना सक्तीची करू नये असे निवेदन शिवसेनेच्या युवा सेनेने काही दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र यावर शाळा प्रशासनाने कोणताच निर्णय न घेता फी घ्यावी अशी भूमिका शाळेने ठेवली. अखेर यावर कोणताही तोडगा न निघाल्याने कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. डोंबिवलीतील भाजप मंडळ उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला कल्याण सत्र न्यायालयाने मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्री प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान त्याने पत्रकारांना टाळण्यासाठी तेथून पळ काढला. धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या असून कुलकर्णी याने त्याच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू होती. मानपाडा रोड परिसरात धनंजय कुलकर्णीचं तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचं दुकान आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या दुकानात धाड टाकत 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 38 बटन चाकू, 25 चॉपर, 10 तलवारी, 9 कुकरी, 9 उक्ती, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोळता आणि 1 एअरगन यासह 1 मोबाईल काही रोख रक्कम हस्तगत केला होता. अखेर मंगळवारी धनंजय कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली असून धनंजय कुलकर्णीला मीडिया समोर कोणत्याही प्रकारे न येऊ देण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे शकला लढवले. मात्र कोर्टात दबा धरून बसलेल्या कॅमेऱ्याने अखेर त्याला जेलमध्ये परत जाताना कोर्टातच गाठले. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड
लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, फ्लोडा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. पतीने अश्लील मेसेज केल्याच्या कारणावरून पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार पुणे येथे समोर आला. मेसेज पाहून संतापलेल्या या पत्नीने पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या अनोख्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीडित पत्नीचा पती वारंवार अश्लील मेसेज करत असल्याने पिंपरी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस स्थानकात 38 वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा पती नाशिक येथे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने या दोघांमध्ये कौटुंबिक वादविवाद व्हायचे. यामुळे हे दोघे गेल्या 5 महिन्यांपासून विभक्त राहत होते. मात्र पीडित महिलेला वारंवार दररोज अश्लील मेसेज पाठवत असल्याने संतापलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पती विरोधात अश्लील संदेश पाठवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याला तिच्या विरोधाबाबत थोडा संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं होऊन ती वेगवेगळे झालेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये नवऱ्याने तिला एक SMS पाठवला, अश्लील SMS पाठवला. तिच्याकडे तिने दुर्लक्ष केलं, परंतु नवऱ्याने परत तिला अश्लील SMS मोबाईलवर तिच्या पाठवले. त्यामुळं त्या महिलेने नवऱ्याच्या विरुद्ध आमच्याकडे FIR दिलेली आहे. त्याबाबत IPC 354 गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. तो नाशिकला राहणारा असल्यामुळं तत्काळ आम्हाला त्याला ताब्यात घेता येणार नाही, पण त्यासाठी आम्ही तजवीज ठेवलेली आहे. काय सांगा सर, या घटनामध्ये वाढ होतच चालली, यामध्ये समुपदेशनाची काय गरज आहे?